सलाम वर्दी आपल्या सरदीचं रक्षण करणाऱ्या जवानांचा त्याग बलिदान त्यांचा पराक्रम त्यांचं धाडस हे श्रोत्यांपर्यंत पोहोचवणं ह्या उद्देशानं ही मालिका कितीतरी नैसर्गिक अनैसर्गिक संकटांचा सामना करत आपले भारतीय जवान देशाच्या आणि नागरिकांच्या संरक्षणासाठी सतत झटत असतात आणि ह्याचा सार्थ अभिमान एक भारतीय म्हणून आम्हाला नक्कीच आहे या मालिकेतून हा अभिमान वृद्धिंगत करण्याचा हा छोटासा प्रयत्न सलाम वर्दी आजच्या हो कार्यक्रमात ऐकूया भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ मानणारे पण निश्चयातही माणुसकीची कोवळीक जपणारे आपल्या भारतीयांच्या उद्यासाठी ज्यांनी आपला आज पणाला लावला असे विशिष्ट सेवा मेडल परम विशिष्ट सेवा मेडल आणि अति विशिष्ट सेवा मेडलनं सन्मानित लेफ्टनंट जनरल डी बी शेकटकर त्यांच्याशी बातचीत करत आहेत आकाशवाणी पुणे केंद्राचे केंद्र गोपाल श्रोतेहो नमस्कार दत्तात्रय बालाजीराव शेकटकर अर्थात लेफ्टनंट जनरल डी बी शेकटकर हे नाव परिचयाचं आहे परिचयाचं यासाठी आहे की विशिष्ट सेवा मेडल परमविशिष्ट सेवा मेडल अतिविशिष्ट सेवा मेडल अशा कितीतरी पुरस्कारांनी ज्यांना गौरवण्यात आलं चाळीस वर्ष लष्कर सेवेचा बहुमान या अर्थानं करण्यात आला की इतका मोठा अनुभव असलेला हा अधिकारी आजही निवृत्तीनंतर पंधरा सोळा वर्षानंतर प्रत्येक पातळीवर सक्रिय आहे बारा पुस्तकं त्यांची आता तर जवळपास मला वाटतं पंधरा सतरा पुस्तकं होत आहेत संरक्षणविषयक इतकं दीर्घ लिखाण करणारे आणि सातत्यानं नागरिकांच्या मनामध्ये संरक्षणविषयक भाव संरक्षणविषयक दृष्टिकोन कसा बलशाली व्हावा यासाठी तळमळीनं कार्यरत असलेले शिव शेकटकर आज आपल्या स्टुडिओत आहेत फार आनंदाचा क्षण आहे सर मी तुमचं स्वागत करतो मनापासून नमस्कार धन्यवाद चाळीस वर्ष लष्करी सेवा बजावण्यात आल्यानंतर एक फार आनंदाची बातमी ही सुद्धा आपण श्रोत्यांना सांगितली पाहिजे की लवकरच सिक्कीम इथल्या विद्यापीठाच्या कुलगुरूपदी आपण सूत्र हाती घ्यायला जात आहात सगळ्यांच्या शुभेच्छा आहेतच पण आम्हाला जाणून घ्यायचं आज तुमच्या इतक्या दीर्घ कारकिर्दीविषयी साधारणतः चाळीस वर्षातले जे प्रमुख टप्पे आहेत त्यातला पहिला टप्पा असतो या अर्थानं की तुम्ही शिक्षण जेव्हा घेत होता तेव्हा मनात होतं का की आपण लष्करी सेवाच करावी आणि भारतीय लष्करामध्ये मोठ्या पदापर्यंत जावं असं होतं मनामध्ये माझा जेव्हा जन्म झाला तेव्हा द्वितीय महायुद्ध चालू होत हो oh. आणि तिसऱ्या वर्गापर्यंत शिकताना जी शाळा एक गावामध्ये होती राष्ट्रगान नव्हतं जनगणमन नव्हतं राष्ट्रीय ध्वज नव्हता बरं तर ती पडतंत्रा शारीरिक मी पाहिलेली आहे आणि शिक्षण सुरू असताना नवव्या वर्गामध्ये जेव्हा मी गेलो तेव्हा ज्युनियर डिव्हिजन एन सी सी कॅडेट्यामध्ये मला संधी मिळाली आणि त्या एनसीसी ट्रेनिंगमध्ये असं आमचे जे प्रशिक्षक होते इन्स्ट्रक्टर त्यांना असं वाटलं की ह्या मुलाला आपण पुढाकार दिला पाहिजे तेव्हा मी दिल्लीला रिपब्लिक डे परेडमध्ये मला पाठवलं मग कॉलेजमध्ये एन सी सीमध्ये जाताना ऑल इंडिया लेवलवरती मला पुरस्कार मिळाले लिडरशिप कॉम मिळाले शूटिंगमध्ये मिळालं आणि तिथे एक मेजर पुरंदरे म्हणून होते त्यांनी म्हटलं की तू सैन्यामध्ये <laughs> जा आणि आता माझी आमची काही इच्छाच नव्हती कारण की आम्ही गावातले लोक सैन्याबद्दल माहीत नव्हतो आणि त्यावेळेला सैन्यामध्ये जास्त करून राजे महाराजे त्यांची मुलं यायची त्यावेळेला आम्ही शेतकरी लोक त्या संप्रदायाचे त्यांनी प्रोत्साहित केलं आणि मी आर्मी नेव्ही एअरफोर्स तिन्ही करता अप्लाय केलं बर आणि इशराच्या कपेने मी तिन्ही सिलेक्ट झालो इन्क्लुडिंग फायटर पायलट पण एकोणीशे बासष्टची जेव्हा चळवळ सुरू होताना होती त्यावेळेला मी आणि माझा एक मित्र आम्ही म्हटलं आपण सैन्यात गेलं पाहिजे तर आम्ही दोघं गेलो सैन्यामध्ये आणि तेव्हा युद्ध सुरू झाला आमचं प्रशिक्षण चाललं होतं ह्या प्रकारणी आमची सैन्यामध्ये जे एक एंट्री आम्हाला मिळाली आणि त्यावेळेला लोकांनी असं म्हटलं की तुम्ही जो निर्णय घेतला तो बरोबर घेतलाय तरुण विद्यार्थी कॉलेजची आम्ही बी एम शिकताना पण आता मला असं वाटतं की समजा हा निर्णय नसता घेतला तर बहुतेक नुकसान माझंच झालं असतं इतका जो दीर्घ अनुभव मला मिळाला हा बहुतेक नसता मिळाला सैन्याचा मी आभारी आहे राष्ट्राचा आभारी आहे तीन तीन युद्धात मी काम केलेलं आहे तो अनुभव वेगळा आहे ईशान्य भारतामध्ये बंडखोरी जी चालली होती एकोणीसशे स त्यात मी काम केलेलं आहे मिझोरामची बंडखोरी पाहिलेली आहे पंजाबचा आतंकवाद पाहिलेला आहे काश्मीरचा आतंकवाद संभाळलेला आहे ईशान्य भारतातला परत दुसरा आतंकवाद पाहिलेला आहे तर ह्या सगळ्या अनुभवावरतून येतो की भारतीय सैन्याची भूमिका भारतीय संरक्षणाकरता आणि भारतीय सुरक्षेकरता फार महत्वाची आहे आणि आजच्या तरुण पिढीने ह्याबद्दल थोडीशी आपुलकी निर्माण करायची आवश्यकता आहे आणि लोकांमध्ये जागृत होण्याची आवश्यकता आहे लष्करात प्रवेश झाला तुम्ही अधिकारी झालात आणि तो जो पहिला टप्पा आहे मी असं मला वाटतं की आपण अतिविशिष्ट सेवा मेडल सत्त्याण्णवचा जो तुम्हाला पुरस्कार मिळाला त्यावेळेची काय आठवण मनामध्ये आहे चीनची बॉर्डर जी आहे आपली भारत चीनची बॉर्डर आहे तिथे एकोणीसशे बासष्टच्या युद्धानंतर तो एरिया आहे त्याला म्हणतो आपण लोहित अरुणाचल प्रदेशचा भाग आहे तेजू डिस्ट्रिक्टचं नाव आहे आणि तिथे कधी सैन्य त्या क्षेत्रात कधी गेलंच नव्हतं भीतीच्या मारे की चीन लोक काय करतील तर त्यावेळेला लष्करी अधिकारी होते आमचे जे सर्वोच्च अधिकारी त्या क्षेत्रात होते ते आपले लेफ्टनंट जनरल अरुण कुमार वैद्य यांचा सेनाध्यक्ष झाले आणि दुसऱ्या अधिकाऱ्यांनी निर्णय केला की आपण आपला सैन्य तिथपर्यंत पाठवलं पाहिजे आणि त्याच्याकरता त्यांनी माझी निवड केली अच्छा एकोणीसशे बासष्टच्या नंतर एकोणीसशे सत्याहत्तर पर्यंत भारतीय सैन्य कधी तिथे गेलंच नव्हतं बरं त्या एक फार मोठा म्हणजे त्याला आपण म्हणतो एक इट वॉज लाईक अ एक्सपेटिशन त्याला म्हणतो आपण आणि माझ्याबरोबर दोनशे सैन्य नेले आयबीचे लोक गेले रॉचे लोक गेले सर्वे ऑफ इंडियाचे गेले मला जागाच माहीत नव्हती आणि ते पायी जायकरता आम्हाला अकरा दिवस लागले आम्ही चीनच्या बॉर्डरपर्यंत पोहोचलो काहीतरी सैन्य तिथे येत असतील ती माहिती आम्हाला मिळाली त्यांच्या खुणा असतात ते मी स्टडी केलं आणि परत आलो आणि ह्याकरता राष्ट्रपतींनी मला विशिष्ट सेवा मिळाली आणि ते रिपोर्ट जी वापर मी सबमिट केली त्याचा ता त्यांना फार फायदा झाला mm -hmm. त्या रिपोर्टच्या आधारावरती आपण तिथे बरेच खनिज पदार्थ जोडले आपण ऑइल मिळालं आपल्याला त्याच्यामध्ये आणि ह्या सगळ्या गोष्टींकरता त्यांनी परंतु खरं म्हटल्याने तो पुरस्कार माझा नावे माझ्याबरोबर सैन्य होतं म्हणजे सैनिक होते हा त्यांचा सन्मान आहे फार छान भावना आहे एका नेतृत्वाला शोभणारी आणि नेतृत्व गुणांविषयीच तुमची पहिली पी एच डी होती श्रोत्यांना मला हे सांगितलं पाहिजे की सरांच्या दोन संशोधन प्रकल्पातून त्यांना पीएचडी मिळाल्या दोन्हीही संरक्षण व्यवस्थेच्या विश्लेषणाशी संबंधितच होत्या सर या महत्त्वाच्या टप्प्यानंतर तुम्ही अरुणाचल प्रदेशचा उल्लेख केला पण नंतर आसाम त्रिपुरा या सगळ्या ठिकाणीसुद्धा अतिशय संवेदनशील अशा भागात तुम्ही फार मोठं काम केलं त्यातल्या काही खास आठवणी आज येत आहेत का मनात आपली जर परवानगी असेल तर नागालँड ईशान्य भारतामध्ये जायच्या अगोदर मी पंजाबमध्ये होतो आणि काश्मीरला असतो अच्छा मेयर जनरलच्या पदावरती मी काम करत होतो एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णवच्या दशकामध्ये बिटवीन द टॉप लिडरशिप इन इंडिया अँड द ॲडवायझर वॉट कश्मीर हॅज स्लिप्ड आउट ऑफ अवर हॅन्ड बरं जेव्हा भारताचा एक अंग आपल्या हातातून निसटला त्याचा अर्थ काय असतो त्याची कल्पना करू शकतो आणि मग जेव्हा ते मला तिथे पाठवलं गेलं तर सैन्याच्या मदतीने तिथे काम केलं मी खूप आणि लोकांची मदत घेतली पोलीसची मदत घेतली पोलिसला आपण त्यांना कॉन्फिडन्स दिला लोकांच्या मदतीने काश्मीर आज तिथेही आहे जिथे होतं तिथेच आहे काश्मीरचा एकही इंच पाकिस्तानकडे गेला नाही आणि तो कधी जाणार पण नाही आणि त्यावेळेला मला आतंकवाद्यांच्या विरुद्ध आणि त्यांच्यापेक्षा जास्त आतंकवाद्यांना अप्रत्यक्ष जे समर्थन देतात हु, आणि आधी ते तिथे जिवंत आहे हुरियत कॉन्फरन्स एक दोन तो मुख्यमंत्री पण झाले तिकडचे हे फार घातक लोक आहे हे समोर मोठे असतात पण हे आतमध्ये फार त्यांच्यावरती पण करावं लागलं काम आणि ह्याकरता मग राष्ट्रपतींनी मला अतिविशेष सेवा मदत श्रोत्यांना भविष्यात अशी कोणतीही ताकद येणार नाही हु, जी काश्मीरला भारतातून वेगळं करू शकेल भारतीय होऊ देणार नाही भारतीय जनमानस होऊ देणार नाही भारतीय सैन्य व्यवस्था होऊ देणार नाही छान सर एकोणीसशे एकाहत्तरच्या वेळेस मला असं वाटतं की त्यावेळेस तुम्ही पश्चिम भागामध्ये कार्यरत होता काय आठवण आहे एकाहत्तरच्या युद्धाची तुमच्या मनावर एकाहत्तरच्या युद्धामध्ये पहिले सुरुवातीला मुक्ती बाहिनी हो त्यांनी त्यावेळेला पूर्व पाकिस्तान म्हणतो आपण बांगलादेश होतो त्यांना प्रशिक्षण दिलं त्यांना प्रोत्साहित केलं आपण आणि आम्ही त्यांना हे म्हणून म्हटलं की तुम्ही युद्ध करा परंतु तुमच्यावर जे होणारे अत्याचार आहे त्याचा तुम्ही सामना करा ही आपली भूमिका होती कारण की आपल्याकडे प्रचंड संख्येमध्ये त्यांचे शरणार्थी आले होते आणि मग त्यांनीच लोकांनी म्हटलं आम्हाला आता शस्त्र उचलायच्या शिवाय दुसरा पर्याय राहिला नाही आणि त्या कारण पाकिस्तानने मग त्यांच्यावर ते अन्याय केला आणि ते युद्ध सुरू झालं युद्धाची सुरुवात एकोणीसशे एकाहत्तर मध्ये पाकिस्ताननीच केली होती त्यावेळेला मी तिथे होतो आणि मग पश्चिमी पाकिस्तान जिथे मी परत गेलो तिथे काम करायला आपण लाहोर आणि सियालकोटच्या मध्ये जो क्षेत्र आहे आपल्या कब्जामध्ये केला आणि mm -hmm. त्यावेळेला भारतीय सैन्य तिथे गेलं त्यावेळेला पण अरुण कुमार जी वैद्य oh. लेफ्टनंट जनरल बी टी पंडित हे मोठे मोठे अधिकारी तिथे होते आणि त्यांना शूरता शूरवीर पुरस्कार तिथे मिळाले महावीरचक्र वीर चक्र मिळाले त्यांना आणि mm -hmm. आम्ही लोक मेजरच्या पदावरती काम करत होतो तो क्षेत्र मी त्यावेळेस घेतला आणि ज्या दिवशी सीज फायर युद्धविरामची घोषणा रात्री बारा वाजता होणार होती त्या दिवशी संध्याकाळी आम्ही एक विमान शत्रूचं पाडल आणि त्या विमानाचा जो पायलट होता त्यांनी एजेक्ट व्हायचा प्रयत्न केला पण तो त्याच्यामध्ये अटकला आणि त्याला मृत्यू मिळाली तिथेच त्यांची जेव्हा डायरी आम्ही पाहिली आम्हाला कळलं की हाच दोन दिवसापासून आम्हाला त्रास देत होता बर त्यांच्याकडे डायरी असते त्यांची की आम्ही किती केलं आणि ते करताना पण आपले माझे जे जितके पण सैनिक होते हे सगळे महाराष्ट्रातले होते आणि त्यांनी मला एकच म्हटलं पहिले साहेब हा बिचारा पायलट मेला अरे म्हटलं हा दोन दिवसापासून आपल्याला मारायचा प्रयत्न करतोय hmm. बॉम्ब टाकतोय आणि तुम्ही त्याला म्हणजे म्हणजे ही भारतीय सैन्याची मानवीता म्हणतो की तो शत्रू एकदा मेल्यानंतर मग तो शत्रू राहत नाही करेक्ट जगामध्ये किती असे राष्ट्र असतील ज्या सैन्याच्या मेकडे हे मनोभाव असतो आणि हे आजही आहे आणि पुढेही राहणार अँड दॅट इज वॉट आय कॉल सॉफ्ट पॉवर ऑफ इंडिया बरोबर शत्रूशी लढताना आणि शत्रूचा मुकाबला करताना एक वेगळी भावना असतेच पण लष्करी अधिकाऱ्यांना कधीकधी आपल्याच देशामध्ये आपल्याच समाजघातकी शक्तींना तोंड द्यावं लागतं तुमच्या आयुष्यामध्ये पंजाबमधलं जे ऑपरेशन ब्लू स्टार आहे ते एक महत्वाची आठवण तुमच्याकडं आहे काय भावना असतात अशा वेळी की आपण जेव्हा आपल्याच समाजकंटकांविरुद्ध लढत असतो सर काय असतं जगामध्ये जे प्रोफेशनल सैनिक असतात नो बडी वॉन्ट टू फाईट विथ द ओन पीपल करेक्ट वी नो हाऊ टू फाईट विथ द एनिमी शत्रू बरोबर कसं युद्ध करायचंय ते मला माहित आहे कसं त्यांना धडा शिकवायचा मला माहित होतं पण जेव्हा आपण आपल्या लोकांमध्ये जातो hmm. ज्या लोकांनी शासन निर्माण केलं ज्या लोकांनी प्रतिनिधी तुम्हाला लोकसभेमध्ये पाठवतात hmm. तुमचं राज्य असतं त्या लोकांमध्ये जाऊन शस्त्र आपलं शस्त्री हे एक फार म्हणजे विशेष प्रकारचा hmm. अनुभव असतो तर आम्हाला सर्वात पहिली काळजी हस्ती की आपल्या कार हाताने असं कोणतंही काम होतं कामा नये ज्याचे दुष्परिणाम स्थानिक लोकांवरती पडतील ॲट द सेम टाईम त्यांच्यावरती ते दुष्काळ न पडताना जे तिथे बंडखोर लोक जे आहे जे आतंकवादी आहे ज्यांना बाहेरून प्रशिक्षण आहे त्यांना धडा कसा शिकवायचा सो यू हॅव टू यूज द फोर्स पण वाईट युझिंग द फोर्स यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल कारण की बंदुकामधून पहिली एकदा गोळी लागली निघाली मग ते पाहत नाही समोर कोण आहे बरोबर आला तोच जाईल आणि चुकीने कोणी निर्दोष व्यक्ती आला ते म्हणतात की सैन्याने भारतीय सैन्याने मानवाधिकारांचा उल्लंघन केला सो so दे आर व्हेरी टिकी सिच्युएशन hmm. पण आज तोच पंजाब इथे आतंकवादी युद्ध होता पंजाब हा एक शांतीप्रिय राष्ट्र आहे सर्वात उत्कृष्ट जो राज्य आहे आज भारतामधला तो आहे आणि त्याचं कारण मुख्य काय होतं की लोकांनी आम्हाला मदत केली वी आर ग्रेटफुल टू पीपल ऑफ पंजाब इट इज दे सेव्हडस इट इज दे हेल्पडस आणि हे आम्ही काळजीला घेतो की स्थानिक लोकांच्या मदतीशिवाय तुम्ही ह्या प्रकारची युद्ध कधी जिंकू शकत नाही ह्या आठवणीनंतर मला एक महत्वाचं तुमच्या बाबतीत जाणवतंय की अनेक महत्वाच्या एक्सपर्ट ग्रुप ज्याला आपण विशेष तज्ज्ञांची समिती म्हणूया अशा ठिकाणी काम करायला मिळालं म्हणजे अगदी पाकिस्तानचा सी एच एन ग्रुप असेल किंवा अमेरिकेच्या मदतीनं वेगवेगळ्या आपल्या इतर राष्ट्रांसोबत ज्या चर्चा करायच्या आहेत संरक्षणविषयक त्यातले एक्सपर्ट ग्रुप असतील या ठिकाणी प्रदीर्घ काम करण्याचा अनुभव तुम्हाला जाणवला या सगळ्या ह्याच्यामध्ये आज भारताचं स्थान काय आहे विशेषतः आपले जे इमिजिएट जवळचे राष्ट्र आहेत पण जे आपल्याला धोकादायक आहेत या बाबतीतला काय अनुभव हो राहिला दोन प्रकारचे आपल्याला अनुभव येतात आहे एक तर आपल्या जो जो पश्चिमी क्षेत्राला लागून आपलं एक राष्ट्र आहे त्यांनी त्या ते राष्ट्राचा जन्म झाल्या दिवशीपासूनच भारताला शत्रू मानलेला आहे सातत्याने त्यांचे राष्ट्रपती प्रधानमंत्री सेनाध्यक्ष mm. पूर्ण जगामध्ये हेच म्हणतात आहे की पूर्ण जगामध्ये आमचा जर कोणी एक शत्रू असेल एकमेव शत्रू फक्त भारत आहे आणि mm. ही मानसिकता फक्त सैन्यामध्ये नाही हा ही मानसिकता त्यांनी लोकांमध्ये भर भरलेली आहे आणि येणाऱ्या तरुण पिढीमध्ये आहे शाळेमध्ये जे मुलं शिकतात आहे मुली शिकतात आहे त्यांना ते कॅलेंडरच्या मार्फतेने की हा आपला शत्रू आहे mm. तर त्या राष्ट्राशी आपण कसं वागायचं तो एक झाला दुसरा ॲट द सेम टाईम इतर जे राष्ट्र आपल्याकडे आहे अवतीभोवती आहे श्रीलंका भूटान नेपाळ ब्रह्मदेश बांगलादेश ज्याला दिला इतर राष्ट्र आहे ते भारताकडे फार अपेक्षित पात्र आहे बरोबर आणि आत्ता मागच्या वर्षी जेव्हा सव्वीस जानेवारीला आपल्या दिल्लीला दहा राष्ट्रांचे राष्ट्राध्यक्ष होते ट्वेंटी सिक्स जनवारीला परेड म्हणते mm -hmm. त्यांनी संध्याकाळी राष्ट्रपती भवनमध्ये त्यांच्या सामान्य भोजनामध्ये त्यांनी म्हटलंय इंडिया इज द ओन्ली कंट्री विच कॅन लीडर्स सो द वर्ल्ड इज लुकिंग एट इंडिया विथ ग्रेट होप कॅनॉट लेट डाऊन द वर्ल्ड आज अमेरिकेमध्ये पहा ते भारताकडे येतात आहे रशियन भारताकडे येतात आहे युनायटेड अरब जो क्षेत्र आहे मध्यपूरचा तिथे आहे आज युए मध्ये भारतीय मंदिर निर्माण झालं कधी आपण mm -hmm. कल्पना करू शकतो mm -hmm. की त्या मुस्लिम बाहुल्य क्षेत्रामध्ये भारतीय मंदिर तयार होईल त्याची आधारशिला टाकलेली आहे mm -hmm. हिंदी हॅज बिकम द सेकंड लँग्वेज इन युए पूर्ण संयुक्त राष्ट्र संघामध्ये पूर्ण जगामध्ये योग दिवस जो केलेला आहे हा भारतीयांनीच केलेला आहे योग हा भारतीय आहे आणि त्याचा विरोध इवन जे विटो पॉवर आहे चीन त्यांनी पण योग दिवसचा विरोध केला नाही दॅट शो द इंडिया पॉवर इज ग्रोईंग स्लोली अँड दॅट्स अ ग्रेट अचिव्हमेंट फॉर अस आणि आपण प्रयत्न करतोय आणि ह्याच्यामध्ये एकच मला आपल्याला विनंती करायची आहे की बाई ग्रोईंग इंडिया सॉफ्ट पॉवर ह्याला आपण म्हणतो सॉफ्ट पॉवर त्या सॉफ्ट पॉवरचं संरक्षण हार्ड पॉवरनी करावं लागतं सैन्याची आवश्यकता बरोबर इंडिया सॉफ्ट पॉवर मस्ट बी प्रोटेक्टेड बाय द हार्ड पॉवर बट द डिफिकल्ट थिंग इज की हाऊ टू कन्वर्ट सॉफ्ट पॉवर हार्ड पॉवर टू स्मार्ट पॉवर शतकामध्ये स्मार्ट पॉवर करायची आवश्यकता आहे आपले प्रयत्न होत मुलाखतीचा आपला जो उत्तरार्ध आहे तो थोडासा मला भावनांकडे तुम्हाला खेचायचं आहे की इतकी चाळीस वर्ष जेव्हा जेव्हा तुम्ही संकटग्रस्त स्थितीमध्ये काम करत होता त्यावेळेस तुमचं कौटुंबिक साधारणतः पार्श्वभूमी कशी होती काय घडत होतं तुमच्या कुटुंबामध्ये तुमची मुलं शिकत होती तुमच्या पत्नी सांभाळत होत्या काय सांगता येईल त्याविषयी माझं वैवाहिक जीवन सुरू झालं मार्च एकोणीसशे एकाहत्तरमध्ये अच्छा आणि एक लग्नाच्या तिसऱ्या दुसऱ्या महिन्यातच मला पूर्व पाकिस्तानमध्ये जावं लागलं दॅट वॉज द बिगनिंग ऑफ माय हॅपी मॅरिड लाईफ आणि जेव्हा पहिलं दिवासन होतं त्यावेळेला मी पश्चिम पाकिस्तान क्षेत्रामध्ये युद्ध तीन दिवसानंतर सुरू होणार होतं त्याची मी वाट पाहत होतो आणि महाराष्ट्रीय समाजामध्ये पहिलं दिवाळ किती महत्वाचं असतो बेसिक नंबर वन जेव्हा माझा पहिला मोठा मुलगा जन्मात आला मला तीन दिवसानंतर कळलं मी चीनच्या बॉर्डरवर होतो तेव्हा hmm. उत्तराखंड मध्ये तुम्हाला पुत्ररत्न प्राप्त झालेलं आहे कारण hmm. त्यावेळेला काही फोन वगैरे काही नव्हते अँड आय सॉ माय चाईल्ड द एल्डरस्ट चाइल्ड आफ्टर थ्री मंथ्स तीन महिन्यानंतर मी पाहिलं hmm. तर हे सगळं कुणी गेलं माझ्या धर्मपत्नीने hmm. माझा दुसरा जेव्हा मुलगा जन्मात आला तो योगा योगा uh -huh. जन्मा त्या कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये परत योगायोगाने मी चीनच्या बॉर्डरवरतीच होतो माहिती माझा चीनचा काय संबंध आहे आणि तेव्हा हा जन्मात आला त्या दिवशी मला तिसऱ्या दिवशी कळलं की तुम्हाला दुसरा पुत्रत्न प्राप्त झाला आहे सो आय सॉ हिम आफ्टर अबाउट फोर अँड हाफ मंथ्स बर Mm -hmm. ना एका वडिलांनी आपल्या मुलांना त्यांनी पाहिलं तुम्ही किती कोटीन कोटी रुपये द्या mm -hmm. ते जे प्रेम आहे तो जो अनुभव आहे आपल्या मुलांबरोबर आपल्या सौभाग्य बरोबर राहायचा हा तुम्हाला नो फायनान्स कॅन बी गिव्हन टू यू अँड आय कॅनॉट नॉट फर्गेट दॅट अँड इज व्हेरी आय विल से इमोशनली व्हेरी चार्ज इव्हेंट्स इन द लाइफ दे कॅनॉट बी कम्पन्सेटेड बाय एक प्रकारे त्याग असतो सैनिकाचा स्वतःचा त्याच्या पत्नीचा तुम्ही जो उल्लेख केला की पत्नीच्या सगळ्या धैर्यशील जगण्यातून हे सगळं घडत असतं मला असं वाटतं की तुम्ही हे जे त्यागाचं एक प्रकारे उदाहरण दिलं तुमची वाटचाल परमविशिष्ट सेवा मेडलकडे चालू होती याचा अर्थ या सगळ्या त्यागातून दोन हजार दोनचं पी व्ही एस एम हे कुठल्या पार्श्वभूमी जो काश्मीरचा आतंकवाद आणि त्यानंतर ईशान्य भारतामध्ये उल्फा आसामचा जो आतंकवाद होता आणि अरुणाचल प्रदेशचा जेव्हा आम्ही इन्चार्ज होतो त्यावेळेला कारगिल युद्ध सुरू झालं होतं कारगिल युद्ध सुरू असताना चीनने आम्हाला बराच त्रास दिला अरुणाचल प्रदेश मध्ये पण आम्ही ते राष्ट्राला कळवू दिलं नाही कोणाला कळू दिलं नाही कारण की त्यावेळेला आपलं मुख्य युद्ध पाकिस्तान बरोबर चाललं होतं आणि जर ही अफवा फसरली की भारताचा काहीतरी खटपट चीन बरोबर आहे सो इट क्रिएट्स डिफरंट फिअर सायकोसिस करेक्ट तो वी केप इट अंडर दी काम आणि चीनला त्यावेळेला आम्ही एक चांगला धडा शिकवला ह्याचा उल्लेख जनरल मलिक जे सेनाध्यक्ष होते त्यांनी आपल्या पुस्तकामध्ये केलेलं आहे की चीनने आम्हाला कोणत्या प्रकारचा त्रास दिला आणि आम्ही त्या जास्त उल्लेख मुदामून केला नाही पण त्यानंतर चीनची हिंमत कधी त्या क्षेत्रात यायची झालीच नाही बर आणि बहुतेक असं वाटत असेल माझे जे वरिष्ठ अधिकारी होते शासनाला की हे काम चांगलं होतं आणि त्याकरता त्यांनी माझा हे मान केलं असं बहुतेक असं मला वाटतं आय कॅन ओनली थिंक फार अभिमान वाटतो हे सगळं ऐकताना मुलाखतीच्या या शेवटच्या टप्प्यावर एक महत्त्वाचं तुमच्याकडून मला जाणून घ्यायचं आहे की आपल्याकडच्या समाजामध्ये कुटुंबांमध्ये संरक्षणविषयक सेवेबद्दल आणि इन जनरल संरक्षण सेवेतल्या अतिशय कठोर शिस्तीबद्दल जो भाव असतो मनामध्ये की आपल्या मुलांना तिकडे जाऊ द्यायचं का नाही काय करायचं या पार्श्वभूमीवर तुम्हाला काय सांगायचं आहे श्रोत्यांना सर माझी एकच विनंती आहे आणि मी अगदी स्पष्ट म्हणतोय इंडियन फॉरेन सर्व्हिस डिप्लोमेसी hmm. ज्याला म्हणतो आणि इंडियन डिफेन्स सर्व्हिसेस ह्याबद्दल hmm. लोकांची माहिती फार कमी आहे मला असं वाटतं की भारताची संरक्षण भारताचं संरक्षण धोरण संरक्षण सिद्धता संरक्षणाची आवश्यकता आणि सुरक्षितता ह्याच्यामध्ये संबंध आहे आणि फॉरेन पॉलिसी डोमेस्टिक पॉलिसी अँड डिफेन्स पॉलिसी तिघांमध्ये समन्वय झाला पाहिजे आणि हा समन्वय तेव्हाच होईल जेव्हा जनतेला हे करायला पाहिजे की आपली संरक्षण सिद्धता कशी असेल मी अनेकदा जगामध्ये म्हणतो आपल्याकडे म्हणतो की यू मे बी वेल डिफेंडेड बट यू मे नॉट बी वेल सिक्युअर्ड सो डिफेन्स डज नॉट गिव्ह यू द टाइप ऑफ सिक्युरिटी जे आज एकवीसश्या शतकामध्ये येते कोणत्याही राष्ट्राला राष्ट्रीय सुरक्षेला येणारे धोके जे आहे ते देशापासून कमी येतात आहे आपल्या आंतरिक देशातून जास्त आहे hmm. आपल्याच कडचे hmm. आणि त्याबद्दल विचार करायला एक विशेष प्रकारचं काम करावं लागतंय सो ह्याकरता असं मला वाटतं की आता जे शासन जे काम करतंय त्याकडे थोडंसं काम चाललेलं आहे आता hmm. मागच्या चार पाच वर्षापासून मी पाहतोय की बरीच सुधारणा होती आहे की द दीपुल hmm. hmm. इफ पीपुल डू नॉट फील सिक्युअर hmm. नेशन कॅनॉट बी सिक्युअर आणि ती संरक्षण सिद्धता आता येते आणि ह्याची गरज आहे मला असं वाटतं की म्हणून या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येनं तरुणांनी लष्कराकडे वळायला पाहिजे आवश्यक आहे सगळ्या संधींचा फायदा घेतला येस फार आवश्यक आहे कारण की लोकांना असं वाटतं की नाही संरक्षण क्षेत्रामध्ये गेल्यानंतर धोका असतो धोका कुठे असतो त्याचा काही नाही आणि तरुण पिढी जर आपली संरक्षण क्षेत्रामध्ये नाही तर येणार कोण तिथे बरोबर हु विल डिफेंड दिस नेशन येणाऱ्या काळामध्ये तरुण पिढीचं भविष्य तरुण पिढीलाच विचार करावा लागेल सो द दी इंटरेस्ट ऑफ यंग जनरेशन लाइज इन देअर ओन हॅन्ड बरोबर आणि म्हणून माहिती क्षेत्रात काम करणारे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये काम करणारे एकंदर कम्युनिकेशन मीडियामध्ये काम करणारे या सगळ्यांच्याच खांद्यावर पुढच्या भारताच्या संरक्षणाचं सिद्धता अवलंबून आहे हेही yes, तुमच्या मुलाखतीच्या निमित्तानं लक्षात आले राष्ट्रनीती राजनीती कूटनीती या सगळ्यांचा जो परस्पर संबंध आहे तो अनेकदा तुम्ही सांगितलेला आहे समजावून मनापासून शुभेच्छा देतो तुम्हाला पुढच्या तुमच्या आयुष्यासाठी निवृत्तीनंतर सतरा वर्ष जवळपास झाली आहेत तरी तुम्ही जी सक्रियता दाखवताय त्यामुळे सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं तुम्हाला एक सॅल्यूट करतो आणि जे स्वप्न तुम्ही पाहताय स्वतंत्र भारताची आणि अतिशय शक्तिशाली भारताची त्यासाठी श्रोत्यांच्या मनामध्ये आज आपण एक बीजारोपण करूया की ज्या ज्या गोष्टी शेकटकरांनी आत्ता व्यक्त केल्या ते श्रोते गंभीरपणे त्याचा विचार करतील आणि आपली प्रत्येकाची जबाबदारी सिद्धतेच्या बाबतीत काय आहे या निमित्तानं एक नवा विचार मनात करतील पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद मला पण आपल्याला धन्यवाद आणि आकाशवाणी पुणे केंद्राला धन्यवाद आपण हा विषय घेतला श्रोतेहो आताच आपण लेफ्टनंट जनरल डी बी शेकटकर यांच्याशी गोपाल आवटी यांनी केलेली बातचीत सलाम वर्दी शीर्षक गीत गोपाल आवटी संगीत विजय पवार निर्मिती सहाय्य सविता जेरे सादर तेजश्री कांबळे सलाम वर्दी